सीमा हैदरची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. सीमा हैदर ही भारतात कशी आली आणि तिनं भारतात आपलं कसं बस्तान बसवलं हे तुम्हाला माहीतच आहे. अर्थात तिच्यावर अजूनही संशयाची टांगती तलावर आहेच म्हणा. पण ही सीमाची घटना ताजी असतानाच आता नवीन घटना समोर आली आहे. भारतातील अंजू नावाच्या विवाहित महिलेने पाकिस्तानात जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं आहे. सीमा हैदर जशी पाकिस्तानमधून भारतात आली आणि आपला धर्म बदलून भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या सचिन नावाच्या युवकाशी विवाह केला, तसंच अंजू नावाच्या भारतीय महिलेने सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन आपला धर्म बदलून पाकिस्तानी प्रियकराशी निकाह केला आहे. अंजू ही मूळची भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कैलोरची नागरिक असून ती एका खाजगी कंपनीत नोकरी करते. 2007 तिचा अरविंद नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. अरविंद हा भिवाडी येथील एका खाजगी कंपनीत काम करतो. लग्नानंतर अंजू ही राजस्थानातील भिवाडी येथे आपल्या पतीसोबतच राहत होती. अंजू आणि अरविंद यांना 2 आहेत. सगळं असं सुरळीत असताना अचानक अंजू ही फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या नसरुल्लाच्या संपर्कात आली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. 3 ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांचं सतत फोनवर सुद्धा बोलणं सुरू असायचं. याच दरम्यान त्यांचे संबंध घट्ट होत गेले. एवढे की अंजू नसरुल्लाला भेटायला चक्क पाकिस्तानमध्ये गेली. फक्त गेलीच नाही तर तिनं आपला धर्मही बदलला आणि नसरुल्लाशी निकाहसुद्धा केला. भारतातून निघताना ती पतीला जयपूरला जाते म्हणून खोटं बोलून निघाली होती आणि थेट आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानमध्ये दाखल झाली. तिचा प्रियकर नसरुल्ला याचं वय 29 असून अंजूचं वय 34 आहे. भारतातून निघताना अंजू बहुतेक लग्न करण्याच्या तयारीतच निघाली असावी म्हणून तिने आपला पासपोर्टसुद्धा आधीच बनवून ठेवला होता. निकाह करण्याआधी अंजू आणि नसरुल्लाचा प्री वेडिंग शूट केलेला व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. तर आधीच विवाहित असताना आणि स्वतःला 2 असतानासुद्धा अंजूने पाकिस्तानमध्ये जाऊन हे जे कृत्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.